माझा महाराष्ट्र खरोखर सोन्यासारखा आहे। तुमचे महाविकास आघाडीचं सरकार दगाफटक्यानं आल्यापासून महाराष्ट्राला लुटण्याची एक ही संधी तुम्ही सोडलेली नाही। मागील दोन वर्षांमध्ये कोकणामध्ये दोन वेळा चक्रीवादळ आलं, शेतकऱ्यांची पिकं कधी दुष्काळानं तर कधी ओल्या दुष्काळानं माती मोल झाली। स्वप्निल लोणकर सारख्या होतकुरू तरुणानं तुमच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या केली। महाराष्ट्राला लाल परीची सेवा देणाऱ्या 28 कर्मचाऱ्यांनी पगार वेळेत मिळत नाही म्हणून आत्महत्या केली। अनेक बारा बलुतेदार आणि भटक्यावरती आर्थिक चणचणीमुळे आत्महत्येची वेळ आलीये। हे सर्व सुरू असताना तुम्ही फक्त कागदी घोडे नाचवता, प्रत्यक्षामध्ये मदत काही त्यांना दिलीच नाहीये। सर्वसामान्यांचा विषय आला निर्णयाचा तर तुमच्या आघाडीमध्ये बिगाडी होते, परंतु बदल्याचा मलिदा खाण्यासाठी तुमच्यामध्ये एक वाक्यता होते। म्हणून तर तुम्हाला दिवाळी तसरा रोजच आहे। जनाब राऊत मेंढ्या शेतकऱ्यांसाठी जीविकेचं साधन आहे, त्या ऊब ही देतात आणि दूध ही देतात, हे महावसुलीवाल्यांना कळणार नाही आहे। या महाराष्ट्रामध्ये एकमेव वाघून गेले ते म्हणजे हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे। तुम्हाला वाघाच्या शेपटीची उपमा देता येणार नाही, कारण तुम्ही तुमचं सेपूट ही। जय हिंद, जय मल्हार, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा।